सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। हल्ले ठोर गुनेगार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। हल्ले ठोर गुनेगार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। हल्ले ठोर गुनेगार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे जनाना हद तो पार धरस पाहिजे धरस पाहिजे धरस पाहिजे। गुनेगार हद तो पार धरस पाहिजे धरस पाहिजे धरस पाहिजे। संजय सपकाळे हळव भाजीपाला आम्हाला कामगार संघटनेचे सभासद आहे आणि कामगार नेते गुरुजूभाऊ सपकाळे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला करण्यात आला तो प्राणघातक हल्ला कामगारांच्या हिताच्या संदर्भात ज्या ज्या वेळेस कामगारांवर अन्याय होतात त्या अन्यायाच्या विरुद्ध गुरुजूभाऊ सपकाळे धावून जातात आणि गुरुजूभाऊ सपकाळे या कामगारांचे हक्क अधिकार मिळवण्यासाठी जे लायसन्स कामगारांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दिले जातात त्या लायसन्सच्या माध्यमातून कामगारांना त्या ठिकाणी सिक्युरिटी मिळते अशा कामगारांचे लायसन्स मिळवण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना धुडकूभाऊ सपकाळेंना धमक्या दिल्या गेल्यात आणि धुडकूभाऊ सपकाळेंना असं सांगितलं गेलं की तू कुठल्या कारणाने त्या ठिकाणी लायसन्स मागतो आणि ते लायसन्स तुम्हाला देता येणार नाही अश्या पद्धतीची धमकी त्या ठिकाणी कॉमेश सपकाळे नितीन सोनवणे व सर्व त्याचे साथीदार या सर्वांनी कट नियोजित प्रकारे नियोजित कट रचून धुडकूभाऊ सपकाळेंवर या कामगारांच्या हिताचा संदर्भ धुडकूभाऊ सपकाळे ज्या ज्या वेळेस घेतात त्यांना ते खटकतं आणि ते खटकून कामगारांचं सत्य कामगारांना त्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे आणि खोटे कामगार त्या ठिकाणी खोट्या लोकांची नावं नातेवाईकांची बाहेरगावी लोकांची नावं त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांना लायसन्स दिलेले आहेत ते लायसन रद्द करण्यात यावे आणि सत्य कामगारांची चौकशी होऊन सत्य कामगारांना ती लायसन्स देण्यात यावे आणि हे सर्व खोटे कामगार जे आहेत त्या खोट्या कामगारांना जी लायसन्स दिले गेलेले आहेत ती कामगारांची लायसन्स सर्व रद्द करण्यात यावे आणि जी ती पदावर आहेत ते पद देखील त्यांचं रद्द करण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि तशाच पद्धतीने धुडकू भवनावर जो प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचा निश्चित करण्यासाठी या ठिकाणी सर्व कामगार संघटनेच्या माध्यमातून व सर्व पक्षीय या ठिकाणी आम्ही निदर्शने या ठिकाणी करीत आहोत आणि निदर्शनाच्या माध्यमातून हल्लेखोरांवर कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा जळगाव शहरामध्ये शांतता राबावी शांतता राखावी म्हणून प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करून इतर गावगुंडांवर याचा वचक बसावा ह्या नात्याने आज आम्ही या ठिकाणी निदर्शने करीत आहोत आणि हरामखोरांना चांगल्या पद्धतीची शिक्षा या ठिकाणी देण्यात यावी हीच आमची कामगार संघटनेच्या वतीनं व सर्व पक्षीय या ठिकाणी आमची विनंती आहे। फळे व भाजीपाला कामगार महिला जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष धुडकूभाऊ सपकाळे हे कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्या भेटीमध्ये सभापतींजवळ त्यांनी या फळे व भाजीपाला बाजार समितीमध्ये जे बोगस बनावट आणि खोटे कामगार कामेश सोनवणे आरोपी आहेत नितीन सोनवणे आरोपी आहेत हे आरोपी हे जबरदस्तीने कामगारांवर दादागिरी करून गुंडागर्दी करून बनावट कामगार तिथे घालत होते या त्यांच्या कृतीला धुडकूभाऊ सपकाळे यांनी विरोध केला या विरोधामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी कट रचून प्लॅन करून पूर्वनियोजित प्लॅन करून हा कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या संरक्षणासाठी त्यांच्या हक्कासाठी लढतो म्हणून त्याच्यावर धारधार चाकू चॉपर आणि बेसबॉलच्या दंड्यांनी अयोध्या नगरमध्ये राका चौकामध्ये एका सफारी गाडीमध्ये धारदार शस्त्र घेऊन हल्ला केला आणि हल्ला करून त्यांना जबर जखमी केले। सदर गुन्हेगारांवर जळगाव शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा गुन्हेगारांना पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने
कठोर शिक्षा करून त्यांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करावे और कामगारांमध्ये जी दहशत निर्माण झालेली आहे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जे करतायत त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि सर्व कामगारांना जे खरोखर कामगार आहेत, जे खरोखर फळे भाजीपाला बाजार समितीमध्ये काम करतात अशाच कामगारांना लायसन्स वाटप करण्यात यावे अशा प्रकारची आमची मागणी। त्यांच्या या हल्ल्याचा आम्ही कामगार संघटनेच्या वतीनं, हमार मापाडी जनरल कामगार संघटनेच्या वतीनं, विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र धिक्कार आणि निषेध करतो आहे।